शाहूनगर येथील दत्त गल्ली येथे असलेल्या सरकारी 80 फूट रस्त्यावरील 20 फूट जमीन अनैतिकरित्या आपल्या ताब्यात घेऊन इमारती बांधण्यात आल्या आहेत असा आरोप शाहूनगर दत्त गल्ली रहिवासी V.R. हवळ यांनी तेथील व्यावसायिकांवर केला होता. त्याला तेथील व्यावसायिकांनी प्रत्युत्तर दिले असून आम्ही अनैतिकरित्या कोणतीही जागा हडप केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी शाहूनगर दत्त गल्लीच्या रहिवासी लक्ष्मी सचिन जाधव यांनी माहिती दिली आहे. जाधव शाहूनगर बेळगाव रहिवासी. 5 तारखेला जे तुम्ही विजय हवाळनी सांगितलेलं आहे की न्यूज त्याच्याबद्दल स्पष्टीकरण करता आहेत की जे त्यांनी सांगितलेत विजय हवाळनी जे सांगितले ते पूर्ण खोटं आहे. आमच्याकडे गव्हर्नमेंट CDP मॅप आहे त्याच्या प्रकारे रस्ता हा जो आहे 80 फुटाचा नाही आहे फक्त 60 फुटाचा आहे आणि आम्ही ते 60 फूट सोडून रस्ता सोडूनच घर आहे आमचं. आम्ही हा प्लॉट 2004 मध्ये मूळ मालकाकडनं देसाईकडनं घेतलेला आहे. परत त्या 2004 ते आतापर्यंत आम्ही दरवर्षी कॉर्पोरेशन टॅक्स भरत आहे न चुकता. काही कारण नसताना हा विजय हवाळ म्हणून आहेत त्यांनी दत्तगल्लीचे रहिवासी सारखं नाहक आम्हाला त्रास देत आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय फार वर्षापासून त्यामुळे त्यांनी नाहक आम्हाला त्रास देत आहेत. आम्हाला पण नाही आम्हाला पण परत त्या गल्लीच्या रहिवाशीने पण परत कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा सारखं जाऊन त्यांना त्रास देत आहेत. सर तुम्ही ऍक्शन घ्या ऍक्शन. काही कारण नसताना आम्हाला मानसिक त्रास त्यांनी देत आहेत. विजय हवाळ आहेत की त्यांचं स्वतःचं घर लेआउट नाही आहे आणि अनऑथोराइज कन्स्ट्रक्शन आहे. त्यांनी त्यांचं स्वतःचं घर अनऑथोराइज असताना दुसऱ्यावरती का पॉइंट करतात त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. यानंतर हवळ हे काही नसताना त्रास देत आहेत असा आरोप धनश्री देसाई यांनी देखील केला आहे. त्यांनी म्हटले आहे की शाहूनगर दत्तगल्ली येथील रस्ता 80 फूट नसून 60 फूट आहे आणि कोणीही जागा हडपली नाही असे स्पष्टीकरण येथील रहिवाशांनी दिले आहे. मी धनश्री देसाई शाहूनगर दत्तगल्ली येथील रहिवासी सर्व दत्तगल्लीतील नागरिकांच्या वतीने मी आज बोलत आहे. 5 तारखेला जो विजय हवळ यांनी तक्रार नोंदवली होती ती तक्रार चुकीची असून हा रोड 60 फुटाचाच आहे. त्याबद्दल मी इथं विनंती करत आहे CDP प्लॅनप्रमाणे गव्हर्नमेंटने त्याची नोंद घ्यावी व तो रोड CDP प्लॅननुसार करून देऊन आम्हाला गटर व रोडची सोय करून द्यावी अशी आमची पूर्ण दत्तगल्ली रहिवासींची विनंती आहे. परत या हवळ यांनी काय केलं आहे बाजूच्या प्लॉटमध्ये जबरदस्तीने डोझर वगैरे आणून चर मारलेली आहे रस्त्यातच त्यामुळे लहान मुलांना येणं जाणं कठीण होऊन त्या चरी ती जी खड्डा खणलेला आहे त्याच्यात सध्या पावसाचे पाणी तुंबून डासांचा भयंकर प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना डेंग्यू व मलेरियाचा त्रास होत असून विशेष करून दत्तगल्लीतील रहिवासी डेंग्यू व मलेरियाच्या रोगाने त्रासित आहेत. याची गव्हर्नमेंट कॉर्पोरेशनने दखल घ्यावी अशी माझी नम्रतेची विनंती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून V.R. हवळ येथील रहिवाशांना त्रास देत असल्याचे येथील रहिवाशांकडून सांगण्यात आले आहे. विश्वनाथ देसाई KNN City News बेळगाव.